जय शिवला जय शंभुला जय। नमस्कार, मी श्रावणी, तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी संगीत या यूट्यूब चॅनलवर। तर आता तुम्ही बघताय तयारी करून कुठेतरी चालली आहे, माझ्याबरोबर स्वर आहे आणि हे गाडी काढताय। तर आता आपण खाकशिंडला आहोत आणि आता माझी आई म्हणजे आमच्या वाडीतले निकळल्या बायका सगळ्या वहिनी बिनी सगळे येणार आहे खवळे गणपतीला जायला। खवळे गणपती आपल्या इकडे आहे ह्याला देवगडला तारामुंबरीला, तर खूपच प्रसिद्ध असा गणपती आहे ज्या तिकडे आपण चाललो आहे सर्व। आणि ही लोक सगळी मला वाटतं सीटरने नाही तर एसटीने येत असतील, तर आपण मग त्यांना इकडून खाकशिट्यावरून तिकडे तारामुंबरीला घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण संध्याकाळी शिरगावला जाणार। तर चला आमच्याबरोबर तुम्ही पण गणपतीचं दर्शन घ्या आणि आम म्हणजे मजा बघा आम्ही काय काय करतो ती। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आमची मेन माणूस साक्षी आहे नाही गे कवळे गणपती जाऊ गेला तुझ्याकडे बघ कवळे गणपती गेले स्पेशल नाही तर दिलं नाही पण कवळे गणपती सांगून ती गेली काय गे काय झाला अशी काय ती पाठी जात मग हे बसवत हो पाठचा वळ उघडून द्यावा मग वहिनी तर म्हणलं निरोप सांगितलेलं आकडेवानी कशी चढता स्टूल तरी द्यायचा ना त्यांना झाली पाहिजे काय काय खाऊ मिळालं रे वेगवेगळ्या तरी फ्लेवर घेऊन यायचे पहिल्यांदा दिला असणार वहिनी काय वहिनी मुंबईची जा तिने पण बघला ना अजून नाही कोणीच नाही बघला ना आयन फक्त बघला ना नाही गे लग्नाच्या आधी काहीतरी बघला कापूस बिपूस काही नको तो काही चांगलो नसला। हा रोड जातो तो कुणकेश्वरला जातो आणि आता आपण इकडे काढू इथे बोर्ड दिसेल तुम्हाला येत आहे तर मंगळवार पर्यंत आपला गणपती असणार आहे। 322 वर्षाची परंपरा असलेला खवळे महागणपती इकडे आपण आहे का इलेला नारळी पौर्णिमे गौरी खाती सगळे टेम्पो वेम्पो करून येतो आता आमच्या पुढे एक टेम्पो गेलो हो काही येत ना त्या टेम्पो ते आमच्या शिरगावचे आंबेखोलची विठ्ठल रुक्माईचं आमच्या शिरगावचे बायका सगळे उतारले होत टेम्प्यात नाही इली होत आणि या ब्रिज ही आमची साक्षी वहिनी विजा वहिनी आहे साक्षी तकडे त्या वहिनी रवत ना वहिनीचा मायर होता त्या डोंगराच्या तकडे लहानपणी रवा आता ती मोठी झाली शिपुऱ्या वहिनी राणी झाली होती हो आमची चला तुमच्या गावातली सगळी बायका दे बघा ठरून हिला गावातल्या बरोबर नाही ती म्हणाली माशावाली सगळे जगा
आता पण चाललो आहे आणि सगळी लाईन दिसा ना पाटी ती शिरगावची जर पण ती आमच्या बरोबर नाही इलेली म्हणजे वहिनीं बरोबर नेली नव्हती ती टेम्पो नेलेली आंबे खोलची होती सगळं आमचं शिरगावचा था वराड कोण जाऊया काय करतस काय हा 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 किती सतरा काय गाडी येते ना मागून ते नंतर बघूया चला हे बघा आता इथे एकदम जवळ आलेलो होतो आपण थोड्या वेळात पोहोचू आपले मित्र परिवार दिसायला लागले सगळे काय रे आज खायचो गणपती जाऊचो सजवत होते नाही ती गाडी ह्या करत होती 17 दिवसाची बरोबर चला चल येते दर्शन घेऊ यो जिला हो का आणि आता आपण पोहोचलेलो आहोत तर चला तुम्ही पण आमच्यावर या आणि काय करा दर्शन घ्या आणि म्हणा गणपती बाप्पा मोठ्यान हा ए हो बघ कोण आंबाडगो बाबू काय मग फायनली आमचा वे मिळत नव्हती वे ऐकावं लागलं तर हे बघा मित्रांनो अजून एक आपला कोकणातील म्हणजे आपल्या देवगड तालुक्यातीलच आपल्याला एक युट्यूबर मिळालेला आहे तर काय सांगशील तुझ्याबद्दल चॅनलचं नाव वगैरे काय सांग तर मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव आहे रामबाळगो बाबू आणि तर आमचं आहे ना खूप दिवसापासून भेटायचं होतं म्हणजे मुहूर्त मिळत नव्हतो तो आज गणपतीच्या निमित्तानं आज मिळालेलो हा तर याचे पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या कोकणशी रिलेटेड आणि आपली जी भाषा ती तो एकदम पूर्णपणे जपणूक ठेवलेली आहे त्या भाषेची तर तुझे व्हिडिओ कशा संदर्भात असतात कोकणातील जेवढे पण रहस्यमय वगैरे मंदिर वगैरे आहेत परत निसर्ग वगैरे आहेत तो सर्व माझ्या चॅनलवर दिसत असतो म्हणजे त्याबद्दल मी व्हिडिओ बनवत असतो परत खेकडे वगैरे मासेमारी वगैरे जसं जेवढं कोकणातील रिलेटिव्ह आहे ना तेवढं सगळं मी बनवत असतो तर नक्की माझ्या चॅनलला विजिट करा नक्की मित्रांनो नक्की जाऊन एकदा चॅनल तुम्ही चेक करा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडतील मासे वगैरे तुम्हाला जर आवडत असतील ना तर नक्की तुम्हाला हे व्हिडिओ आवडणार आहेत तर चला बघत राहा आता आपण जातो इथून दर्शन बघा आपले सबस्क्रायबर मिळाले आहेत कुठले आहेत तुम्ही विजयदुर्गा रेडेपा नाव कसं माझं निकिता निलेश म्हणून आणि सगळ्यांनी असं सेम साडे घातलेली आहेत काय हो आज फुगडी म्हणणं अरे रे आमका जाऊक नाही मिळताना आम्ही शूटिंग घेतली असती तर इथे खवळे महागणपतीच्या दर्शनासाठी आले झाला दर्शन झाला ते बघा आपण गणपतीच्या दर्शनासाठी आलो तर इथे आपल्याला सबस्क्रायबर मिळाले नाव कसं सोहम कवळे हा असंच बघत राहा व्हिडिओ आणि शेअर करा जास्तीत जास्त गेला पुढे गेलाय आत गेलाय हे बघ आमची वाट पण नाही बघल्या दर्शन घेऊन मोकळी झाली बघ अरे वा तुला लाडू मिळाला हे बघा आता आपण आलेलो आहोत इथे गाभाऱ्यामध्ये आणि हा तुम्ही लास्ट इयर मध्ये तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर थोड्या वेळातच तुम्हाला दाखवतो एकदम सिनेमॅटिक तर तुम्ही सुरुवातीला बघितलेच असता आणि जी हिस्ट्री आहे ती इथे आहे आणि त्याचा मी एक फोटो तुम्हाला शेअर करेन व्हिडिओमध्ये माणसं आम्हाला टाकून दिली आधी आणि त्याचे सबस्क्रायबर भेटले म्हणून आम्ही थांबलेलो काही झाला ना दर्शन व्यवस्थित विजा वहिनी दर्शन झाला वहिनीक विचारूया वहिनी पहिल्यांदा बघता वहिनी गणपती कसं वाटलो मस्त पहिल्यांदाच बघितला ना बघितलेला आणि आवडला मला पुष्कळ काहीतरी वेगळा दिसला असेल ना आपल्या रेग्युलर गणपती सारखा नाही आहे
याची गणपतीची हिस्ट्री आहे ना ती तिथे आहे, ती जी 3 रूप आहेत ना ती तिथे लिहिलेली आहे. मित्रांनो मी पण दाखवतो तुम्हाला जी 3 रूप कोणती आहेत ती. मम्मी ने घेतला घेतो घेतो तुमची शूटिंग करत होता तर चला आता आपण जाऊन प्रसादी घेऊया. चला तुम्ही आता जाऊन बघा गणपती बाप्पाला. हे सबस्क्राइबर जे आपण येत आहे तर दाखवलेलं ना तर हेच आहे ते. ये पुढे ये लास्टच कशाला ये. तू कुठे मुंबईला असतोस? इथेच असतो. नाव कसं? सोहम तुकाराम खवळे. सोहम तुकाराम अबा व्हिडिओ बघत असतो तुझे हा लाजणार आता. आनंद खवळे ना बरोबर बरोबर बरोबर. दादाने काहीतरी दिलंय प्रसादी आपल्याला. धन्यवाद दादा. कोडीचं जे आहे ना तेच दिलंय. काय रे ते? मी पण खाऊ ना? तूच खाणार एकटा? तर चला पुन्हा एकदा बघा आपण आता इथून निघतोय. बाप्पाचं दर्शन घ्या या वर्षीचं 2022. पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया इथेच. आवडलो कि कधी इलेलास? लय वर्ष आली ना? गार्डन झुल्यावर बसू घ्यावच्या. आणि बाबूला त्यांनी पेढे दिले आहेत. बाबूचे सबस्क्रायबर आहेत ते. बाबू खाली बघ पाय देशील. मस्त की फुलाची ही काढली बघा रांगोळी. छान वाटते. तर मित्रांनो या बघा तुम्ही बघू शकता जे 3 रूप आहेत या गणपतीची तुम्हाला बघूक मिळतील. हे पहिलं रूप आहे. त्याच्यानंतर आता जो गणपती आहे तो या रूपामध्ये आहे. आणि हा शेवटच्या दिवशी ना विसर्जन. हे बघा हे विसर्जनाच्या त्याच दिवशी ना विसर्जन ज्या दिवशी असतं त्याच दिवशी या रूपामध्ये तुम्हाला गणपती बघायला मिळेल. तर जगातील एकमेव गणपती आहे की जो विसर्जनापर्यंत आपण 3 रूपामध्ये बघू शकतो. त्याचा जो इतिहास आहे याच्यावर जो मूवी आलेला होता तो पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललेलो आहे विघ्नहर्ता म्हणून. तर तुम्ही ते इथे बघू शकता. त्याचं पोस्टर वगैरे आहे. स्वर काय करतोय? दमली वाटता? दर्शन घेऊन दमलास की? गपचूप गपचूप इल काय गे गे गपचूप गपचूप इल जिल्हा. अरे आम्ही पकडला इकडे. चला चलली आता सगळी दर्शन बिर्शन घेऊन मस्त पैकी. आईला धरून आणायचं ना. आईला चल दादा. चल चला तर आपण हा व्हिडिओ इथे थांबूया. म्हणजे व्हिडिओ काय झाला माहिती आहे? मोठा होत होता ना त्याच्यामुळे तो व्हिडिओ आम्ही तिथे एंड केला. म्हणून त्याचं हे करते मी आता. तर चला तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आपण खवळे गणपतीच्या दर्शनाला गेलो काय गे मस्त वाटलं. व्हिडिओ ही आधी पण गेलेली
आमचे बाकीचे मेंबर होते ना ते कोण गेले नव्हते, तर म्हटलं त्यांना घेऊन जाऊया। तर हा आई होय होय ना हा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। आणि ह्याच्या जो पुढचा म्हणजे आम्ही ह्याच्यानंतर खवळे गणपती नंतर कुठे गेलो, काय काय मजा केली, तो तुम्हाला व्हिडिओ उद्या बघायला मिळेल। तर तोही व्हिडिओ बघायला विसरू नका। चला तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे। बाय बाय, जय सद्गुरू, जय सद्गुरू।